नमस्कार शानदार न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज वळूया राज उत्पादन शुल्कच्या बातमीपत्राकडे जयसिंगपूर येथे नांदी नाक्यावर असलेल्या लमाणतांडा वसाद येथे राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई तीनशे लिटर हातबट्टीची दारू वीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत एका साठक एक जण फरार सोमवार दिनांक तेरा जुलै दोन हजार वीस रोजी राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभाग यांना गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली असता जयसिंगपूर येथील लमान लमानवासात तांडा या ठिकाणी धर्मगुती गावच्या हद्दीत बेकायदा बिगर परवाना देशी गावठी हातबट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती हाती लागताच घटनास्थळी राज उत्पादन शुल्क इचरकर विभाग यांनी कारवाई करून सुमारे वीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच या कारवाईमध्ये सुमारे तीनशे लिटर गावठी हातबट्टीची दारू हस्तगत करून देशी विदेशी दारू देखील हस्तगत करण्यात आली आहे या कारवाईमध्ये एकाच हात ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरारी आहे कारवाई होताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती लमाणतांडावसाहातमध्ये मोठ्या प्रमाणात देशी गावठी हातबट्टीची दारू विक्री राजरोजपणे सुरू असल्याने यावर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई विभागीय सो वाय एन पवार कोल्हापूर विभाग कोल्हापूर अधीक्षक गणेश पाटील राज उत्पादन शुल्क कोल्हापूर तसेच उपअधीक्षक बी आर चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकंजी राज उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे सागर नलवडे सहायक दुय्यक निरीक्षक गणपती हजारे सर्वश्री जवान विलास पवार प्रसन्जित कांबळे सुभाष कोल्हे यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दे देशी विदेशी गावठी हातबट्टीची दारू विक्री करणाऱ्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाने जयसिंगपूर शहर परिसरात प्राथमिक आरोग्य समोर रमेश दंगेकर यांच्या दारू केंद्रावर आणि आज रोजी नांदी नाका नमानतांडा वसाहत या ठिकाणी बागडी यांच्या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर कारवाई केल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे जर कोणी छुप्या पद्धतीने अवैधरित्या बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असेल तर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे याची माहिती द्यावी आम्ही त्यांच्यावर तातडीने कारवाई करू असे इचलगंजी विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी शानदार न्यूजशी बोलताना म्हटले आहे शानदार न्यूजसाठी प्रतिनिधी हुसेन शेख माहितीनुसार नांदेना नांदीनाका धनुत्ती गावाच्या हातीमध्ये एका घरामध्ये एक इसम हा गावटी हातबुट्टी दारू देशी विदेशी मध्ये असे गावटी हातबुट्टी दारू दोनशे तीस लिटर आणि देशी विदेशी मद्याचे चार बॉक्स घरीकामबाट्याचे तीन बॉक्स असा एकूण एकवीस हजार सहाशे सत्तर हजार मिळून आलेला आहे एका आरोपीस अटक करण्यात आलेला आहे आणि एक आरोपी फरार आहे अशी अशी काही माहिती नागरिकांना अवगत झाल्यास त्या नागरिकाने आम्हाला सांगितल्यास कारवाई करण्यास आम्ही सज्ज आहे सध्या लॉकडाऊनची पार्श्वभूमी सुरू आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये हा संबंधित जो प्रोविजन आहे हा कुठून येतो याचा काही माहिती आपल्याला मिळाली कस आहे हो ही जी माहिती मिळाली आहे आणि त्याची त्या त्या आरोपीने फरार दाखवू घेऊ शकतील आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जर वीज आम्ही कंटिन्यू कारवाई चालू झाले आहेत ते शिवमध्ये सरकार दवाखान्यासमोर आम्ही कारवाई केली नांदणीमध्ये ही कारवाई केली दानोळीमध्ये कारवाई केली हातबत्ती अविध मध्यावरी कारवाई केलेली आहे काकीवाड गुरुच शुगर फॅक्टरी चिपरी अशा खूप कारवाई ह्या विषय झालेल्या आहेत ते लोकांना आवाहन करतोय की लोकांनी आम्हाला याची माहिती कळल्यास आम्ही कारवाई करणार आहोत फक्त आम्हाला माहिती द्यावी